अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तसं तर या सर्व शक्ती एकच आहेत, पण प्रत्येकाचं वेगळं असं श्रद्धास्थान आहे। म्हणून आपण ज्याची श्रद्धा ज्या मूर्तीवर बसली आहे त्यानुसार आज संदेश पाहणार आहोत। विश्वास असेल तरच पुढचा व्हिडिओ बघा, नाहीतर नाही बघितला तरीही चालेल। चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी संदेश आणि तुमच्या गुरूंचं मार्गदर्शन। जर तुमचं श्रद्धास्थान स्वामी समर्थ महाराज असतील तर चला तर मग पाहूया काय आहेत आज त्यांच्याकडून तुमच्यासाठी संदेश। आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःख घेऊन, विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर, असाच विश्वास ठेवावा मनात, परिस्थिती बदलेल एका क्षणात, न कळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल, सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव, जेथे संपेल तुझी मर्यादा तेथून साथ देईन मी। कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची आहे, म्हणून विचार बदला, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल। गमावलंय ना त्यापेक्षा जास्त मिळणार, फक्त विश्वास आणि संयम ठेवा। लोकांना वाटतं ह्याला नाही जमणार, तेच आता करायचं आहे। अडचणीच्या काळात आधार शोधू नका, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा स्वतःच्या जीवावर। कोण काय बोलतं याकडे लक्ष नाही द्यायचं, कारण बरोबरी करायला नाही जमलं की लोक बदनामी सुरू करतात। इतक्यात हार मानू नका, मोठ्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी वेळ लागतोच। आपल्या मुखात नित्य स्वामी नाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचं आहे, आणि स्वामी सतत माझा विकास करत आहेत हा अटूट अभेद विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे, बघा यश निश्चित मिळेल। लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकता तेव्हा तुमच्यासाठी स्वामी उभे राहतात, आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभं राहू शकत नाही। देवाचे मार्गदर्शन अंधाऱ्या जंगलातील लहान दिव्यासारखे आहे, तो एकाच वेळी सर्व काही नाही दाखवणार, त्यामुळे दररोज न चुकता मार्गदर्शन ऐकावंच लागेल। तुमच्या मनात जर तुम्ही स्वामींना काही प्रश्न विचारला असेल आणि त्याचं उत्तर जर तुम्हाला मिळत असेल तर समजून जा स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत, म्हणजे तुमचा उद्धार निश्चित आहे। उत्तरं मिळत असतील तर होय स्वामी अशी कमेंट करा। आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात गोष्टी बदलताना दिसतील, तुमचे दुःख कमी होताना जाणवेल, तुम्हाला सतत देवाचे आभार मानावेसे वाटतील, असं जर होत असेल तर तुमची चांगली वेळ सुरू होणार, तुम्ही जे काही पूजा पाठ करत आहात ते स्वामींपर्यंत जात आहे। श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी। जर तुमच्या श्रद्धास्थानी बाळू मामा असतील तर चला तर मग पाहूया काय आहे आज त्यांचं तुमच्यासाठीचं मार्गदर्शन। जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या आयुष्याची चिंता आम्ही वाहतो। आम्ही सांगितलेल्या मार्गाने जा, उगाचच घटमळू नका आणि वाटसुद्धा बदलू नका। लक्षपूर्वक ऐका, म्हणजे संकट मुक्त व्हाल। लक्षात ठेवा, हाच कठीण मार्ग तुम्हाला सुंदर वाटेवर घेऊन जाईल। बाळांनो, आयुष्याचं गणित खरं तर बोटावर सोडवण्या इतकं सोपं असतं, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते। लक्षात ठेवा, जेव्हा परिस्थितीची जाणीव स्वतःपर्यंत असते तेव्हा ती तुमची मजबूती दाखवते, जेव्हा ती जगजाहीर होते तेव्हा ती तुमची मजबुरी दाखवते। लोकांना सांगू नका तुमच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम आहेत, ते मदत तर नाही करणार पण आडवे नक्की जाणार। प्रॉब्लेम आज आहेत, दुःख टेन्शन आज आहेत, याचा अर्थ असा नाही की उद्या पण ते असतील। गोष्टी बदलणार वेळ लागत नाही, फक्त धीर सोडू नका। जे काही करत आहात आयुष्यात ते करत राहा, कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो, वेळ सगळं काही बदलते जर तुम्ही ठरवलं तर। आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार जास्त गरजेचा आहे। बाळांना समस्या
आयुष्यात असेल तर शांतता बऱ्याच समस्येवर औषध असतं, पण जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केला जातो तिथे तोंड उघडणं अत्यंत गरजेचं असतं. तू जे स्वप्न पाहत आहेस ते प्रत्यक्षात नक्की येणार. वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल, जे पाहिजे तेच होईल. दिवस खराब आहेत, आयुष्य नाही. एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखे जिजा, पण मात्र एवढी काळजी घ्या की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये. कोणाला आपलं वाईट करावं असं वाटत असेल तर ते त्याचं कर्म आहे आणि ते त्याच्या कर्मात लिहिलं जाईल. उगाचच आपण का कोणाबद्दल वाईट विचार करून आपली वेळ आणि कर्म खराब करून घ्यावे. बरेच प्रश्न सुटतील. फक्त एक काम कर, स्वतःची चूक स्वतः समजून घे आणि सुधारण्यासाठी थोडासा प्रयत्न कर. बाळा, तू जराही घाबरू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन असे संदेश बनवण्यासाठी. जर तुमच्या श्रद्धास्थानी गजानन महाराज असतील तर चला तर मग पाहूया काय आहे आज त्यांचं तुमच्यासाठीचं मार्गदर्शन. महाराज आज तुम्हाला सांगत आहेत, स्वतःची वाट स्वतः बनवा, कारण इथे लोक वाट डावायला नाही तर वाट लावायला बसले आहेत. प्रत्येक बाबतीत इतरांचं अनुकरण करू नका, स्वतःची वेगळी अशी एक ओळख निर्माण करा. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात. वादळ होऊन आयुष्यात नवा आदर शोभा कर. हरलेल्या मैदानात बाळा पुन्हा विजयाची सभा भर. विचार कमी करा आणि निवांत राहा, जे होईल ते चांगलंच होईल. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, परमेश्वर तुम्हाला काटासुद्धा टोचू देणार नाही. तुझ्या अडचणींसमोर तुझ्या इच्छाशक्तीला कमकुवत होऊ देऊ नको, सांग तिला तुझ्या धमक आहे अजून खूप काही करून दाखवण्याची. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. जग काय म्हणतं यापेक्षा मन काय सांगते हे जास्त महत्त्वाचं आहे. आता देवाचा हात तुझ्या डोक्यावर असेल, प्रत्येक समस्येवर उपाय असेल. क्षणभर दुःखाची वादळेही असतील पण प्रत्येक क्षण आता आनंदाचा असेल. लक्षात ठेवा, नशिबाचं चाक सतत फिरत राहतं. कोणत्या दिवशी नशीब चमकेल कोणास ठाऊक. आयुष्यात भविष्याकडे ठामपणे जायचं असेल तर गेलेला वेळ, गेलेला पैसा, हरवलेले नातेसंबंध यांचं दुःख करत बसणं पूर्णपणे सोडून द्यावं लागतं. त्या दुःखाला टवकारत बसण्यात काहीही फायदा नाही. तुझ्या वाईटावर सर्वजण आहेत, तुमच्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाची दोरी आणि सर्व सूत्र आमच्या हातात आहेत, त्यामुळे कोणी काहीही केलं तरी काहीही होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. काहीही झालं तरी स्वतःला कमी समजायचं नाही. नकारात्मक लोकांची संगत, नकारात्मक विचार करणं सोडा. अपयश हार यांची भीती ठेवू नका. रिस्क घ्या, चुका लपवू नका, झाकू नका, त्यामध्ये सुधारणा करा. वेदना दुःख यांना तुमची ताकद दाखवा. हारताय म्हणून खेळणं सोडू नका, कारण कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागेल. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन असे संदेश बनवण्यासाठी. जर तुमच्या श्रद्धास्थानी साईबाबा असतील तर चला तर मग बघूया काय आहेत आज त्यांचे तुमच्यासाठीचे मार्गदर्शन. बाळा, जे तू स्वप्न पाहत आहेस ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे. तू काळजी करू नकोस, फक्त थोडा संयम ठेव. लक्षात ठेव, मनात जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा सहज शक्य होऊ शकते. मातीचा दिवा एकटा रात्रभर अंधाराशी लढतो, मग तू तर आमचा भक्त आहेस, तू का घाबरतोस. जितके जास्त कष्ट वाटेला येतील तितकंच मोठं गोड फळसुद्धा मिळेल.
बोलून विचार करत बसण्यापेक्षा कधीही बोलण्याआधी विचार केलेला चांगला असतो, याने पश्चातापाची वेळ येत नाही. जास्त विचार करत बसू नकोस, मी सांगितलेल्या मार्गावर फक्त चाल, सगळं नीट होईल. समोरच्यानी बोललेली प्रत्येक शब्द जर का तू मनावर घेत राहिलास तर तुझ्या आनंदाची किल्ली तू स्वतःहून दुसऱ्याच्या हातात देत आहेस. आम्ही पाहतोय तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म. तुम्ही निश्चिंत रहा. तुझा सध्याचा काळ किंवा तुझा भूतकाळ हा खूप संकटाने भरलेला होता, पण देवाला सर्व काही कळतं. त्याचे तुमच्यासाठीचे हेतू उत्कृष्ट आहेत आणि ते तुमच्यासाठी सुखी आणि यशस्वी जीवन बनवत आहेत. आता सर्व काही बदलणार आहे, तुझा फक्त विश्वास असू दे, काळजी करणं थांबव. माझी तुझ्यासाठीची एक खास योजना आहे. तुझे सगळे भोग संपतील असं नाही, पण आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही. काही दिवसात तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट अचानक तुम्हाला भेटणार. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होत आहेत प्रत्येक दिवशी आणि दररोज तू पुढे जात आहेस. तुला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात प्रकट होत आहे. तुझी सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आहे. भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा. जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काय सोडलं याकडे बघणं बंद करत नाही, तितक्या लवकर आपल्याला नवीन संधी आणि आनंदी सुखी आयुष्य दिलं जात नाही. आता तुझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित कर. तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे. आत्तापर्यंत तुम्हाला चमत्कार वाटत असलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात आता सक्रिय होईल. मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, मिळत नाहीत म्हणून निराश होऊ नकोस, जगमगू नकोस. स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा. माझ्या अखंड नामस्मरणात राहून आपले कार्य करत राहा. मग बघ तुला माझी प्रचिती येते का नाही. आणि जीवनाच्या आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा बाबा तुझ्यासोबत उभा राहतो का नाही. तुझ्या सर्व दुःखांचा नायनाट होईल आणि जीवनात आनंदी आनंद येईल. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन असे संदेश बनवण्यासाठी. कालच्या व्हिडिओला ज्या फर्स्ट कमेंट आल्या होत्या त्या स्वामी भक्तांसाठी प्रार्थना करूया. स्नेहल वराडकर, ज्योत्स्ना, साधना माने, गणेश, तनुजा जगताप, अस्मिता जाधव, रोहिणी मोरे, माधुरी, प्रगती जगताप, अरोही, शुभांगी काळे, सविता पवार, शिवरत्न जयराम मंजारे, अश्विनी पाटील, पूजा भवर, सविता, सतीश वाघमारे, वर्षा वाघमारे, सुवर्णा खांडवे, अंबिका जाधव, रूपाली कुंभार, राणी शेंडगे, अंकुश पाटोळे, सत्यवान चव्हाण, अनिता, रियान शेंडगे, गजानन वाघमारे, रश्मी, प्रणाली कोरे, राहुल पांढरे, संतोषी पांढरे, नेहा अनंत घाडगे, कमल शेंडगे, कल्पना जाधव, अनिता वाड्रेकर, दीपाली, द्रौपदाबाई शेंडगे, सुरेश शेंडगे, समीक्षा, रंजना गजभिये, साक्षी कदम, बायडाबाई शेंडगे, अनिता सहित वडेकर, मालाड फ्रॉम मुंबई, मंगल जगताप, राहुल शेंडगे, चंदा चौधरी, पौर्णिमा शेंडगे, प्रथमेश जगताप, वैशाली पाटील, दीपा परेसकर, वनिता चेंडगे, सविता पोगरे, वंदना पाटील, शर्मिला माने, शिल्पा बाळासाहेब भांडवलकर, संगीता चव्हाण, मोमिता गायकवाड, दीप्ती मिस्त्रे, कुकिंग विथ वनु, सारिका साकोरे, तात्या, शुभांगी थोंडगे, मीना खंडागळे, कविता राणे, स्मिता शिंदे, रेखा नाईक, महिमा, नितीन पार्टे, प्रकाश गुरव, प्रीती महामुनी, शरद बोराटे, अथर्व शिंदे, स्वर्णा आदिती, दिनेश शिंदे, वंदना अनिल, गिरीश आवटे, यशराज, संगीता कमलेश धुमाल,
राहुल कोरे, ज्योती वायकर, दीपाली हिंगाने, पूजा पाटील, संजय बुळे, छानूबाई, ज्योत्सना। तुमचा जो काही प्रश्न असेल तो तुम्ही कमेंट करू शकता, मी उत्तर नक्की देईन। प्रणाली प्रगती भगवंत राऊत, आरती मिसाले आनंद कदम, रवी मोरे, विलास लक्ष्मी भिसे, शरद माने गोरखनाथ, भाग्यश्री, स्वागत नाईक, स्वर्णा वरकुटे, पवन अँड प्रिया, सोमनाथ कोळी, माधुरी साठे, रुपाली भोसले, रुची गायकर, सुजाता पुंडले, कविता वाघ, मेघा जगताप, शिवराज, खुशाल सावे, दीपिका सावंत। गेमर्स प्लीज नाव कमेंट करत चला। योगिता कपिल सुरवसे, सचिन जगताप, अपूर्गा देशमुख, गणपती जाधव, मीरा कवळी। कॉन्टॅक्ट तर कुठं नाही आहे माझा, पण तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्ही विचारू शकता, मी नक्की तुम्हाला उत्तरं देईन। गणपत जाधव, ममता पाटील, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची सदैव कृपा राहो। तुमच्या आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊ देत। लवकरच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि ऐश्वर येईल। श्री स्वामी समर्थ, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय।